जिल्ह्यात वर्षावरील वयोगटातील जवळपास लस देण्याचे उद्दिष्ट आहे परंतु लसींचा तुटवडा जाणवत असल्याने तरुणांचे लसीकरण बंद करण्यात आले त्यामुळे एक मे बारा मे पर्यंत केवळ तेवीस हजार लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले अशात एकवीस लाख नागरिकांचे लसीकरण केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यात अवघ्या बारा दिवसातच लसींचा तुटवडा निर्माण झाला व पहिल्या डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोस घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू झाली ज्येष्ठ नागरिकांची ही गैरसोय थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू ठेवून अठरा वर्षावरील तरुणांच्या लसीकरणाला शासनाने ब्रेक दिला त्यामुळे सध्या अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील व्यक्ती लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत

एकूण तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे पन्नास लाभार्थ्यांनी लस घेतली यामध्ये हजार, हजार चारशे चौपन्न दुसरा डोस परंतु नंतर लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने अनेक केंद्र बंद पडले जिल्ह्यात अनेकांनी नोंदणी करूनही लस मिळालेली नाही घरातील ज्येष्ठांची लस पूर्ण झाली असल्याने त्यांना कुटुंबातील तरुणांची लसीची चिंता पडली आहे